कुठंतरी काळा डाग लावला पाहिजे अशी काही लोकांची प्रथा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सकाळी 9:30 वाजता पत्रकार परिषद झाली. राजकारणामध्ये न स्वीकारण्याचा प्रकार हा काही लोक दाखवत आहेत, पण जे त्यांच्यासोबत बसत आहेत त्यांचा थोडा तरी आदर्श त्यांनी घेतला तर बरं होईल. परंतु 8 महिन्यापूर्वी ज्यांचं मुख्यमंत्रीपद गेलेलं आहे त्यांच्याकडनं ज्या पद्धतीनं आदळापट आणि चिडचिड सुरू झालेली आहे. पत्रकार परिषदेला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे अयोध्येच्या दौऱ्यावर येत आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि त्याची पूर्वतयारी करण्यासाठी ठाण्याचे माजी महापौर नरेशजी मस्के, सचिव भाऊ साहेब चौधरी, सिद्धेशजी कदम, पूर्वेशजी सरनाईक, रामसाहेब रिपाळे, रमाकांतजी मडवी या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली अनेक एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारे, शिवसेनेवर प्रेम करणारे पदाधिकारी हे गेले 10-15 दिवस या अयोध्येमध्ये या संपूर्ण दौऱ्याचं नियोजन करतायत. मला सुरुवातीला सांगितलं पाहिजे की तिन्ही दौऱ्याचा मी साक्षीदार आहे. मागच्या 2 दौऱ्यामध्ये देखील शिवसेनेच्या मी अयोध्येला आलेलो होतो, परंतु तिसऱ्या दौऱ्याचं वातावरण आपण बघता, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब येत आहेत, शिवसेनेचे मुख्य नेते येत आहेत, हजारो महाराष्ट्रातनं शिवसैनिक तर येतीलच, परंतु उत्तर प्रदेशमधले देखील हजारो लाखो लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत हे या दौऱ्याचं वैशिष्ट्य आहे. मी लखनौपासून अयोध्येपर्यंत प्रवास करत असताना मागच्या 2 वेळा देखील बघितलं, आज देखील बघितलं आहे, एक वेगळं उत्साहाचं वातावरण संपूर्ण या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे. मला असं वाटतं की या दौऱ्याची नोंद समस्त देशवासीय घेतील अशा पद्धतीचा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा आहे. दौऱ्यावर कोण टीका करतंय काय करतंय त्याला मला अजिबात किंमत द्यायची नाही, परंतु दौऱ्याचं नियोजन इतकं सुंदर झालेलं आहे की या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेशच्या लोकांना देखील सगळ्या नियोजन करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांनी सामावून घेतलंय, आणि म्हणून मला असं वाटतं की या दौऱ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. उद्या सकाळी एकनाथ शिंदेसाहेब अयोध्येमध्ये पोचतील आणि त्याच्यानंतर जो नियोजित त्यांचा दौरा आहे म्हणजे राम मंदिराचं रामलालचं दर्शन, त्याच्यानंतर राम मंदिराची पाहणी, शरयू नदीवरचं आरती, हे सगळे कार्यक्रम हे अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध असे आखलेले आहेत. आणि एक मात्र आपल्याला नक्की जाणवेल की एकनाथजी शिंदेसाहेब अयोध्येमध्ये आल्यानंतर जो उत्साह निर्माण झालेला आहे तो किती पटीचा आहे हे उद्या आपल्याला देखील महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांना बघण्याची संधी मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु हा दौरा होत असताना कुठंतरी काळा डाग लावला पाहिजे अशी काही लोकांची प्रथा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सकाळी 9:30 वाजता पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये रावणाचं धनुष्य कोणतरी म्हणालं हा धनुष्य पेलण्याची ताकद नाही एकनाथ शिंदे साहेबांमध्ये असं कोणतरी म्हणालं, पण आम्ही सगळ्यांनीच विचार केल्यानंतर एक लक्षात आलं ही असूया आहे. कारण मागच्या 2 शिवसेनेच्या या दौऱ्याचं नियोजन ज्यांनी केलं होतं त्यांचीच आज सकाळची पत्रकार परिषद होती आणि त्यांच्या दौऱ्यामध्ये जे काही शक्य झालं नव्हतं ते शक्य आज पत्रकार परिषदेला माझ्याबरोबर उपस्थित असणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी करून दाखवलंय हे कुणी ना कुणी त्याला सांगितलेलं असणार. आणि म्हणून उद्याचा एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा हा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा होईल या पोटदुखीतनं आजची सकाळची पत्रकार परिषद झाली आहे. मला असं वाटतं की रोज रोज सकाळी उठून फक्त एकनाथजी शिंदे साहेबांवर टीका करणं, त्यांना बदनाम करणं हा एकमेव कार्यक्रम काही लोकांचा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की त्यांनी काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. 8-9 महिन्यापूर्वी ज्या घडामोडी झालेल्या आहेत, मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे साहेबांना मिळालेलं आहे हे काही लोकांनी स्वीकारलं पाहिजे, परंतु राजकारणामध्ये न स्वीकारण्याचा प्रकार हा काही लोक दाखवत आहेत, पण जे त्यांच्यासोबत बसत आहेत त्यांचा थोडा तरी आदर्श त्यांनी घेतला तर बरं होईल. कारण मला असं वाटतं की शरद पवार साहेबांचं मुख्यमंत्रीपद गेलेलं होतं, विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपद गेलेलं होतं, अशोक चव्हाणांचं मुख्यमंत्रीपद गेलेलं होतं, मनोहर जोशी साहेबांचं मुख्यमंत्रीपद गेलं, नारायणराव राणेंचं गेलं,
देवेंद्रजींचं केलं, पण लोकशाहीचा एक भाग म्हणून खिलाडू वृत्तीने त्यांनी ते स्वीकारलं. परंतु 8 महिन्यापूर्वी ज्यांचं मुख्यमंत्रीपद गेलेलं आहे त्यांच्याकडनं ज्या पद्धतीनं आदळापट आणि चिडचिड सुरू झालेली आहे ही अख्खा देश बघतोय, हे आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे. खरं तर आजचा दौरा, उद्याचा एकनाथ शिंदेसाहेबांचा दौरा हा शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेसाहेबांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे, म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा कोण पुढे नेऊ शकतो हे निवडणूक आयोगानं निकालातनं जाहीर केलं आहे. आणि त्याच भावनेतनं उद्याचा दौरा होतोय, तो यशस्वी होईल. आणि हाच यशस्वी होणारा दौरा काही लोकांच्या डोळ्यामध्ये खुपतोय म्हणून या पत्रकार परिषद सुरू आहे, परंतु दौरा अतिशय यशस्वी होईल आणि न भूतो न भविष्यती असा होईल. बेईमानाची व्याख्या काय? जे कायमस्वरूपी एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं आम्ही सगळे सांगतोय की ज्यांच्या बरोबर आम्ही निवडणूक लढवली, भाजपा आणि शिवसेना म्हणून एकत्र निवडणूक लढवली, आणि निवडणूक एकत्र लढवल्यानंतर आम्ही सगळे फक्त मुख्यमंत्री पदासाठी बाजूला गेलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची आघाडी झाली, ही खरी बेईमानी आहे, ही खरी गद्दारी आहे. त्याच्यामुळं प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होत असताना आम्ही एवढंच सांगणार आहोत की यांचं देखील सगळ्यांचं भलं कर आणि याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी ठेव हेच सगळं एकनाथ शिंदेसाहेब उद्या श्रीरामांच्या चरणी अर्पण करतील. परंतु नक्की बेईमानीची व्याख्या ही काही त्यांनी जाहीर केली पाहिजे.